त्या शेजारच्या देशाला. माझ्या महाराष्ट्राचं एकच सांगणं आहे, एकदा आलात परत येऊ नका, कारण मावळ्या होत्या मी मावळ्या. होय, शिवरायांच्या मावळ्या आधी तुम्ही आम्हाला समजू नका. शिवरायांच्या मावळ्या आधी तुम्ही आम्हाला समजू नका. या देशात मुकाड्याला भ्रष्टाचार, स्त्रियांवर होणारे बलात्कार, वाढलेली महागाई, भ्रष्टाचारानं भरभडलेले नेते पाहिले ना, तो शिवकाला ठेवल्याशिवाय राहत नाही. तो शिवकाला ठेवल्यानंतर म्हणा असं वाटत, अरे अंधारपणे चाललाय, अंधारपणे चाललाय, एक दिवा पाहिजे, अंधारपणे चाललाय, एक दिवा पाहिजे. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरता पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. मंडळी, ज्यांची ढोलकी आपण ऐकत आहात, गेली 10 वर्ष अकलून जावणी महोत्सवामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम ढोलकी सम्राटांना पराभूत करून ज्यांचा पहिला नंबर येतोय महाराष्ट्रातले महान लावणी सम्राटी रोशनकाय सातारकर यांचे ते वाचक आहेत. आमच्या नवरंगचे महान ढोलकी सम्राट नंद कुमार बोटाच्या जादूवरती ऋषिकांच्या मनावर आदिराज्य गाजवण्याचं सामर्थ्य परमेश्वराने या माणसाला दिलंय. एकदा जोरदार टाळ्या आमच्या या महान ढोलकी सम्राटासाठी. रस्त्याला गेली 17 ते 18 वर्ष पंढरीची वारी पायी करतोय बरं का शिंदे साहेब. एकदा जोरदार टाळ्या या कलाकारासाठी. Oh, my God.
शहाजी राजे जिजाऊला काय म्हणतात, आपले वडील आम्हाला कैद करण्याकरता आले, नाथ माझा काय दोष, माझी एक इच्छा पूर्ण करा, अरे काय हवं आपल्याला म्हणतो, अल्मदा मी पूरी करू, ओढला मापली किल्ला
माझ्यावर रागू नको, तुझी आई तुला गलबात घोड्यावर बसायला का शिकवते, कारण तुला असंच आयुष्यभर घोड्यावरती दौड करायला लागले, अरे म्हणून तुझी आई तुला गलबात घोड्यावर बसायला शिकवते।
लक्ष्मीची ती पाहण्याची लगबग चालू झाली. ती कशी? पहिल्या दिवशी पहिला प्रकार, दुसरा थाट मेळी ना वाट.